गणेश सपकाळी चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बघा आजचा दिवस जागतिक महिला दिनानिमित्त मी आज एक कविता सादर करत आहे आई आई म्हटलं तर ह्या लेखकानं लेखक चंद्रकांत गुरव जर तुम्ही बघितले या गुरव सरांनी अतिशय सुंदर अशी कविता लिहिलेली आहे आणि त्या कवितेचं वर्णन मी करणार आहे त्या कवितेचं वर्णन करण्याआधी आपण हे चित्र बघूया या चित्रामध्ये आई आहे आणि लहान बाळ आहे बघा त्या लहान बाळाचं तेज जर तुम्ही बघितलं अतिशय सुंदर असं हे चित्र इथं दिलेलं आहे आणि चित्राहूनही असं थोर असे हे शब्द आज तुम्हाला आईविषयी सांगणार आहे आई म्हटलं तर आईविषयी सांगण्याचं काय आहे तरी बघा आईस आईला व्यक्त करण्यासाठी शब्द नाही नसतात कारण आईचं प्रेम हे अपार असतं पण तरी देखील आता आपल्या समोर मी जे कविता सादर करत आहे त्या कवितेतल्या ओळी जर तुम्ही नीट वाचल्या तर आईचं प्रेम किती अपार असतं हे तुम्हाला समजेल तर सुरुवात करूया कविता आई पहाटेचा पारिजात तशी माझी आई पहाटेचा पारिजात म्हटलं तर सर्वात महत्वाचं आणि सुंदर असा पहाटेचा पारिजात असतो तशी माझी ही आई आहे घरदार आनंदाने दरवळत तर राही दरवळत राही याचा अर्थ अस्त, असतो दलवळवणे म्हणजे काय आहे आनंद हा सर्वकडे सामावून घेणे आई जर घरामध्ये असेल तर घरामध्ये आनंदी आनंद काय आहे दलवळत असतो आता आनंद कशामध्ये निर्माण होतो आई असल्यामुळे काय आहे घरामध्ये आवडीचे पदार्थ होतात आपल्याला जे हवा असेल तर मिळतं आपले लाड पुरवले जातात लाड पुरवले की आपल्याला काय होतं आनंद होतो आणि हा आनंद कसा आहे आई असेल तरच पुढं दिलेला आहे बघा ज्ञानेश्वरांची ज्ञानेशाची गोड ज्ञानेश म्हणजे को ज्ञानेश म्हणजे ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांची ओवी तशी माझी आई ओवी म्हटलं तर त्या ओवीमध्ये काय आहे अखंड असं काय आहे संस्कार लपलेले असतात ज्ञानेश्वरांच्या ओवीमध्ये तशी काय आहे माझी आई आहे आई। गोडी आईच्या पाण्याची अमृताला नाही बघा आईच्या पाण्याचं काय आहे संदर्भ दिलेला आहे आईच्या पाण्याची उपमा दिलेली आहे अमृताला दिलेली आहे आणि अमृताहीपेक्षा माझ्या आईचा पाना हा काय आहे सर्वश्रेष्ठ आहे त्यानंतर कवी म्हणतात चंदनाचा देह डोळा तेवते समयी चंदनाचा देह आईचा देह कसा आहे चंदनाहून काय आहे सुंदर आहे आणि डोळा तेव ते समयी समयीची जी जो समय ज्या पद्धतीने तेवत असते जळत असते तशी काय आहे माझी आई जळते समय ज्या पद्धतीने काय आहे प्रकाश देत असते पण स्वतः काय आहे वाद बनून काळी होऊन नष्ट होत असते तशी काय आहे आई आत आत्मदे म्हणजे अंतर आत्म्यामध्ये काय जळत असते पण काय आहे शेवटी ती आपल्याला प्रकाश देत असते संसाराचा भार उचलत असते कष्ट करीते अपार कधी कष्टी नाही आपण थोडं काय केलं तर आपण सांगतो आपण एवढं केलं तेवढं केलं पण आईच्या मुखातून कधीही सांगणार नाही की मी तुला लहानपणापासून मोठं होईपर्यंत काय आहे केवढं मोठं केलं किती कष्ट भोगले किती डॉक्टर्स आप आईने अपॉइंट केले असतील आपल्यासाठी काय काय जेवण बनवलं असेल लहानपणापासून आपल्याला ज्या पद्धतीने काही क्रिया करता येत नसेल त्या क्रिया आईने करून घेतल्या आणि आज आपण मोठं झालेलो आहे तरी आई तुम्हाला कधीच बोलणार नाही की मी असं असं केलं म्हणून बाबा कष्ट करी ते अपार कधी कष्टी नाही स्वतः काय आहे कधीच कष्टी दिसली नाही पाताच आई बालपण जागे आता कितीही तुम्ही मोठे झाले असाल पण आपल्या आईला जर तुम्ही बघितलं लगे पटकन तुम्हाला काय आहे आपले बालपण आठवतात बालपण म्हटलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी काय आहे आपल्याला आठवतात तर त्या आईमुळंच वेदमंत्राहून थोडं भाबडी अंगाई आईचे जे झोपताला जे अंगाई गायची ती भाबडी अंगाई आहे वेदा मंत्राहून काशी आहे थोर आहे असं कवी म्हणतात आणि नक्की थोरच आहे कोटी कोटी देवाहून थोर एक आई बघा देव आपण म्हणतो कोटी देव आहेत पण देवाला पाण्यासाठी डोळे कोणी दिले जन्म कोणी दिला देवाने दिलं का नाही तर देवाहून थोर अशी काय आहे आई आहे प्रथम कोण आहे तुमचं देवत आई आहे आईने तुम्हाला जन्म घातला म्हणून काय आहे तुम्हाला कोटीच्या कोटी देव काय आहे तुम्हाला दर्शनाला दिसलेले आहे म्हणून का विठ्ठलाला म्हण ती विठाई बघा या शब्दाचा आपण काय करूया विग्रह करूया बघा वि ठा आ ई वि ठा आ ई विठाई म्हणजे बघा विठ्ठलाला देखील काय आहे आईचा दर्जा दिलेला आहे विठाई म्हणजे निस विठाई नाही आहे विठामध्ये काय आहे आई लपलेली आई अतिशय सुंदर अशी चंद्रकांत गुरव यांची ही कविता जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव साली प्रकाशित झाली होती जागतिक महिला दिनानिमित्त मी तुमच्यासमोर सादर केलेली आहे आजच्या युगामध्ये आजच्या युगामध्ये आई हा विषय खूप महत्त्वाचा आहे आजच्या युगामध्ये आईला खूप महत्त्व दिलं जात नाही आहे आजच्या या कम्प्युटराइज युगामध्ये मोबाईलच्या युगामध्ये काय आहे फॉरवर्ड युगामध्ये काय आहे आईचा दर्जा हळूहळू कमी होत चाललेला आहे तो दर्जा कमी करू नका आई ही जन्मदाती आहे आणि त्या जन्मदाती आईला आयुष्यामध्ये विसरू नका जगामध्ये सर्वात मोठी संपत्ती आहे आई ती जर आनंदी असेल तर तुमचं जीवन सुखी समृद्ध संपन्न नियोगी राहील आणि सर्व महिलांना सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद वंदे मातरम